ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली. तेव्हापासून आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे व दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून सुवासिनी वट सावित्रीचे व्रत करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही या पूजेचा एक हेतू आहे. वटपौर्णिमेसाठी सत्यवान सावित्रीची कथा. एकदा सनतकुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते. या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा. भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा होता. हा महाज्ञानी धार्मिक होता, पण त्याला संतती नव्हती. सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या होते. तिचे नाव वरदा सावित्री असे ठेवले. यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल असा सर्व गुणसंपन्न पती वरण्यास सांगितले. सावित्रीने द्युमत्सेन राजाचा पुत्र सत्यवाणास वरले. सत्यवाणाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता. सत्यवान हा शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील. हे देवर्षी नारदांनी अश्वपतीला भाकीत केले होते. म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह करणार असा निश्चय ठेवला होता. काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला. आपल्या पतीच्या आयुष्याचे 3 दिवस राहिले असून 4th दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केले. 4th दिवशी व्रताची समाप्ती केली. त्याच दिवशी सत्यवाणाबरोबर सावित्री अरण्यात गेली. लाकडे तोडून झाल्यावर सत्यवाणाला अतिश्रमाने ग्लानी आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. थोड्याच वेळात सत्यवाणाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः तेथे आले. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. सत्यवाणाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला. तेव्हा सावित्रीही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली. यमाने तिला परत जायला सांगितले. यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा, कर्तव्य, पतिव्रतेच्या भावना यांचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले. तिची ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला. यमानी तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्याची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. यमाने तथास्तु म्हटले. त्यामुळे दिव्य शक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला. तरी सुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली. यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी, तुला या चालण्याचे श्रम होतील तेव्हा तू परत जा. तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सानिध्यात असताना श्रम कोणते. ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे. हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले. तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले. त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले. तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमा पाठून चालतच राहिली. वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले. हे ऐकून यमराजाने तिला सत्यवाणाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला.
सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ होण्याचा वर मागितला. तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालतच राहिली. वाटेत ती यमाला सांगते की, तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र, स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता, म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता. हे शुभ वचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथा वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्रीने सत्यवानाला 100 पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धंगत व्हावे असा वर मागितला. तरीही सावित्री यमापाठीमागे जाऊ लागली. वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी, सत्पुरुषांच्या गुणांविषयी, त्याच्या परोपकारांविषयी सांगितले. यमराजाने तिच्या ह्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्री म्हणाली की, मला स्वर्गसुख नको, पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही. तुमचे वचन खरे ठरण्यासाठी सत्यवानाला 100 पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत करा. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे पातिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा, पितृकुळाचा उद्धार केला. आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवदान दिले. ही होती सत्यवान सावित्रीची व्रतकथा. ज्या स्त्रियांनी ही कथा मनोभावे ऐकली, त्यांच्या पतीला दीर्घायुष्य मिळावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करते.